श्रीलंकेतून भगवान बुद्धाचा अस्थिकलश बुधवार 2 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे दाखल झाला. हा अस्थिकलश रथ भारतातील बौद्ध स्थळी जात असल्याने संविधान चौक मार्गे सावनेरवरून मध्य प्रदेशातील सौरस येथे जाणार असल्याने सावनेर येथील बौद्ध उपासकांनी अस्थिकलशाचे स्वागतासाठी जमले होते. सावनेर शहरात तथागताचा अस्थिकलश येताना शेकडो बौद्ध उपासक व उपासिकांनी अस्थिकलशाचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी सावनेर पंचशील बौद्ध विहार येथे भंते भदंत महाथेरो शीलरक्षित शरद नारनवरे शांताबाई परमानंद नानवटकर माधुरी बागडे शामराव गोंडुळे सुधाकर गजभिये विजय कांबळे यांच्यासह शेकडो बौद्ध उपासक उपासिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सावनेरवरून पुढे भगवान बुद्धांचा अस्थिकलश रथ हा मध्य प्रदेशातील संसरकडे रवाना झाला आहे. MCN न्यूज मराठी करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर. महाकारुणिक भगवान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करतो. आजचा हा हस्तिकलश हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये या तथागताचे अरंत धातू बुद्ध काळामध्ये झालेले सारीपुत्र मोगलान आणि जे जे अनंत भिक्खू झालेले आहे बुद्ध काळामध्ये आणि तथागताच्या समकालीन जे भिक्षू होते त्यांचे अनंत धातू म्हणा त्या सम्राट अशोकाने 84,000 विहार 84,000 स्तूप चैत्य जे बांधलेले आहे जे ठिकठिकाणी उत्खनामध्ये ठिकठिकाणी सापडलेले आहे. सम्राट अशोकाने जे बुद्धाच्या नंतर जे काम केलेलं आहे बुद्धाच्या नंतर जे उत्खान केलं आणि जे शिलालेख त्यांचे ठिकठिकाणी सापडत आहे हा श्रीलंका या ठिकाणून हा रथ आणि हस्ती अनंत धातू हे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून येत आहे या संसरमध्ये जात आहे. सावनेर सावनेर नगरवासीय सर्व नागरिक बंधू आणि भगिनी आणि सर्व सम्यक वाचनालय पंचशील नगर कापा रोड सावनेर यांनी आपलं या ठिकाणी स्वागत केलेल्या अस्थिकलशांचं आणि सर्वांनी मानवंदना दिलेली आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी मानवंदना देऊन या अस्थिकलशाला वंदन करत आहे. वंदामी चैत्य ठाणे सुपतिंग सारे रेख धातू महाबोधी भूत रूपं सकलं सदा वंदामी चैत्य सब ठाणे सुपतिंग सारे रेख धातू महाबोधी भूत रूपं सकलं सदा हे बुद्धाचं रूप हे बुद्धाचं चैत्य धातू याला सर्व मानव सर्व प्राणी या ठिकाणी याला वंदन करतात याला नमन करतात याला फार तिरवार वंदन करून याला सुद्धा अभिवादन करतात. म्हणून बुद्ध नाही बुद्धांचे 84,000 स्तूप चैत्य ही अजून साक्षात आपल्याला या ठिकाणी प्रबल आहे. म्हणून आपण सर्वांनी नागरिकांनी सावनेर नगरवासियांनी आपल्याला ठिकाणी मानवंदना देऊन याला हस्तीला सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि आम्ही पुढच्या संसरला रवाना होत आहे. म्हणून सर्व भाविकांनी सर्वांनी संसरला जाण्याचा या रथामागे सर्वांनी जाण्याची विनंती करतो सर्वांना सूचना करतो. भवतु सभामंगलम भवतु सभामंगलम भवतु सभामंगलम. कुठून आला हा रथ? हा पूर्ण महाराष्ट्र कुठून आपल्या ही सुरुवात कुठे आणि समाप्ती दादा मला